हे सगळे वेज असतात प्युअर वेज, कारण की मंदिर असल्यामुळे सगळं वेज असतं. मंच्युरियन पाव, पुढे चीज पाव आहे, वेज पाव, पनीर पाव, ड्रायफ्रूट मफिन, चॉकलेट डोनट. आणि हे इतकं महाग नाही आहे जितकं महाग आपण नेहमी बघतो मोस्टली रेस्टॉरंट आहे, विच इज ॲक्च्युली इन जुहू, बट नॉट दॅट मच ऑफ कॉस्टली. दिस इज फ्रॉम इस्कॉन, स्मॉल पिझ्झा. हे मी ट्राय करतो बेक वडापाव. हा थोडा वेगळा दिसतोय बेक वडापाव, हा फ्राय नाही केला आहे तर बेक केला आहे. मसाला चीज बन, पिझ्झा बी, वेज बर्गर. सो बेक समोसा हे बघा, आपण खातो ते ऑइली समोसा खातो, फ्राय समोसा, हा बेक समोसा आहे. सो दीज टू थिंग्स ॲक्च्युली दीज थ्री थिंग्स वी वॉन्ट टू ट्राय. चला आपण कॅश पे करूया. बाकीचे लोक शूट करतो ते पण मी करत नव्हतो, आपण एवढं आपल्या मुद्द्याकडे. हा आहे बेक वडापाव, मी जेव्हा तिकडे गेलो तेव्हा मला हा आवडला. आणि सी पावाच्या आतमध्ये मला वाटतं मग तुम्हाला असं वाव, इट इज सो सॉफ्ट. आणि ह्या पावाच्या आतमध्ये वडा म्हणजे जसं नाशिकला उलटा वडापाव किंवा पाववडा असतं, तसा हा बेक वडापाव आहे. आय वॉन्ट टू ट्राय दिस फॉर यू. इट्स ॲक्च्युली व्हेरी सॉफ्ट, नॉट फॉर द व्हिडिओ पर्पज, पण खरंच खूप सॉफ्ट आहे. ह्याच्या इट इज डिफरंट बिकॉज हा फ्राय नाही केला आहे, तळला नाही आहे म्हणून खूप छान लागतं. बाकीच्या गोष्टी पण दाखवायच्या मग मी खातो. दिस इज बेक समोसा. ॲक्च्युली हे हेल्दी कॉन्सेप्ट आहे, आपण जे ऑइली खातो त्याने कॅलरीजचा इश्यू असेल, कोलेस्ट्रॉलचा इश्यू असेल तो वाढू शकतो. पण तिसरा बेक समोसा, मी ह्याच्या दिवसात बेक समोसा खाल्ला आहे परत तिथं तुझ्यासाठी. स्मूथ असं ऑइली ऑइली जरा पण नाही लागतं, कारण या बेक आहे. ब्रेड प्राईस 20 रुपये जूमध्ये घातलं आहे मी. लास्ट दिस इज इट इज क्रीम माउस ऑर समथिंग, 30 रुपीज ऑनली. भारी आहे. मी संपवतो, तुम्ही व्हिडिओ संपवा. आणि कधीतरी हरिहरमहाराजच्या मंदिरमध्ये आला तर बाहेर खाऊ नका, इकडेच जा खायला. स्वस्त नाही म्हणणार पण महाग पण नाही, ब्रँडेड हायजेनिक आणि चांगलं क्वालिटीचा फूड नक्की भेटेल. धन्यवाद.